मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे, कालच ठरलेली आहे. त्यांना त्यांचे आम्ही जिल्ह्याचे वेगवेगळ्या निवडणुका पूर्ण झालेत आमच्या पक्षाच्या, त्याचा आढावा घ्यायला मी सगळ्यांना बोलवले. त्याचा आणि तुमच्या बातम्यांचा काही संबंध नाही, पण एकूण ज्या काही चर्चा चालल्या आहेत त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात, परंतु ज्या चर्चा आहेत त्या कोण निर्माण करते, जाणीवपूर्वक कोणी निर्माण करते असा संशय आहे का तुम्हाला? मला संशय कोणावर घ्यायचा? संशय तुमच्या चॅनलवर येत आहेत म्हटल्यावर संशय तुमच्यावरच येणार ना, दुसऱ्यावर कोणावर येणार? त्यामुळे संशय माझा कोणावरही नाही. खऱ्या वस्तुस्थितीला पूरक अशा बातम्या जर दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढेल. आणि मी कुठं गेलेलो नाही, कालही मी पवारसाहेबांच्याकडे होतो, राजकडं विधानसभेत आमचे काही सदस्य होते, मला वाटतं 1-1.5 वाजता ते गेले, आणि सकाळी पुन्हा पवारसाहेबांच्याकडे मी मिटिंगला गेलो. त्या व्यतिरिक्त काल इंडियाच्या मिटिंगला होतो. त्यामुळे आता तुम्ही बातम्या कोण तयार करतं आणि का तयार करतं आणि कशा फिरल्या जातात बातम्या, याचा शोध माझ्या वतीनं तुम्ही घ्यावा अशी माझी विनंती आहे. सर, एका नेत्याला टार्गेट केलं जात आहे का? कारण जितेंद्र आव्हाडांबद्दल सुद्धा नॉट रिचेबल आहे अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर काल त्यांचा बिचारा वाढदिवस होता बिचाऱ्यांचा, ते वाढदिवस त्यांच्या कुटुंबासमोर तर घालत असतील, त्यांनी 24 तास रिचेबल राहणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. काल त्यांचा वाढदिवस होता. पाटिल साहब, आपको लेके तमाम बातें चल रही हैं, उस बीच आपके तमाम कार्यकर्ता समर्थक जो है पार्टी के बाहर इकट्ठा हुआ है, क्या कुछ कहेंगे, तरह तरह की बातें हैं, अगर क्लैरिफाई कर दें. नहीं, मेरी मुंबई प्रदेश की मीटिंग यहाँ पे थी और हमारे पार्टी के अंतर्गत जो चुनाव हुए हैं उसका रिव्यू लेने के लिए आज की मीटिंग थी यहाँ पे. ये पहले निश्चित हुई मीटिंग के लिए मैं आया हूँ, क्योंकि संडे है, सबको आने को आज का दिन इजी पड़ता है, तो इसलिए सबको बुलाया गया है. कोई आपके चैनल के ऊपर चल रही बातमी या न्यूज़ और ये मीटिंग का कोई संबंध नहीं. सर, सीधे तौर पर कहा जा रहा है, चर्चा चल रही है कि अमित शाह जी से मिले हैं वगैरह वगैरह, अमित शाह जी ने भी एक स्टेटमेंट दिया है कि अजीत पवार अब जाकर किसी सही जगह पर पहुंचे, इसे कैसे देखते हैं आप? मुझे मालूम नहीं, उनका स्टेटमेंट मैंने देखा नहीं, और बात मेरी किसी मिलने की है तो मैं मुंबई में हूँ, कल रात को और सुबह यहाँ ही हूँ, तो मैं तो किसी को मिला नहीं हूँ. और वो अमित भाई पुणे में आए हैं, मैंने चैनल पे देखा कि वो आने वाले हैं, बाद में की न्यूज़ मैंने देखी नहीं. और बाकी मैं आपके सामने हाजिर हूँ. काय तुम्हाला कोणाचा फोन वगैरे काही आलाय का? नाही नाही, कशाला फोन करतो, काही काम येते नाही, कोणाला फोन करतो का? काय तुम्ही अफवा म्हणताय, परंतु तुम्ही कायम शेवटी शरद पवारांना, कारण की अजित पवारांच्या गटामध्ये यायला देखील तुमच्याकडे खूप जणांकडून संपर्क केला जातो. संपर्क काय, तर इतके वर्ष एकत्रित काम केलं, संपर्क होतच असतात, त्याचा अर्थ वेगळा काढायची TV9 गरज नाही. तर अशा पद्धतीने तो संपर्क होतोय, मात्र अनेक आमदारांना असा संपर्क होतो, त्यामुळे आणखी कोणी तुमच्या सोबत आहे त्यांच्यामध्ये कोणी जाण्याच्या तयारीत आहे का, या सगळ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बोलणं केलं? मी कोणाशी बोललेलो नाही आणि कोणी जाणार आहे असं मला वाटत नाही, आणि तशी परिस्थिती कोणाची नाही आहे. क्लॅरिफिकेशन द्यायला बोलवलंय, नेमकं काय जो संभ्रम होतोय तो दुरुस्त करायला बोलवलंय. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे, कालच ठरलेली आहे. त्यांना त्यांचे आम्ही जिल्ह्याचे वेगवेगळ्या निवडणुका पूर्ण झालेत आमच्या पक्षाच्या.